म्या परभणीचा वय का वय वय मग तुमची काय शेती बाडी काय हाय का वाडी आहे पण शेती अजून लावलेली नाही तिकडं हा म्हणजे शेतीकाम नाही केलेलं अजून वय का वय आ म्हणजे तुम्हाला कृषी मंत्रीच करायला पाहिजे कृषी मंत्री वय बाई 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 धन्यवाद चांगले बर मला सांगा काय मी आज जर तुम्हाला कृषी मंत्री केलं तर तुम्ही माझ्यासाठी काय कराल आईला जे काय करायचं तुम्हीच केलं की राव करायला काय म्हणजे करू आम्ही खूप करू म्हणजे कसं आहे महाराष्ट्र हा कृषी प्रधान देश आहे आणि आमच्या या महाराष्ट्रामध्ये थांबा भाषण नको ना नको भाषण बाहेर येतं केबिन मध्ये नको नको हा तर कृषी प्रधानता आणि लावणी याच्यामध्ये काय फार फरक नाही बाई कसं काय ते कसं म्हणजे चिंचा लागल्यात झाडाला बाई चिंचा लागल्यात झाडाला हा चिंचा वा 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 अहो हे तर काहीच नाही तो झपाडाला पिकला हे आंबा आंबा बघ झपाडाला पिकला हे आंबा बघा बाई बघा म्हणजे आंबा उद्योग करवंद उद्योग ऊस उद्योग आणि समजा कृषी उद्योग या आमच्या लावण्यांमध्ये आहे तुम्हाला आणखी एक सांगतो अहो हे खात जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा शेतामध्ये फकस्त लावणी तुमची काही ती जाळणी नाही खुरपणी नाही आंतर मशागत नाही बाह्य मशागत नाही कुठल्याच प्रकारची कामं शेतामध्ये होणार नाही होणार तर फक्त लावणी लावणी आणि लावणी मग बघा महाराष्ट्रामध्ये कसं लावण्यांचं पीक येत या वा 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 मग आजपासून तुम्हाला कृषी मंत्री केलं अर हे आलो महाराष्ट्राचं मंत्रालय इथे तर लिहिलंय चौफुला पण पूर्वी तर मंत्रालय लिहिलं होत पण आता चौफुला चला चला नमस्कार 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 श्रीराम 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 राम 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 आम्ही राजस्थानची वसू एमपीची उमा मी दिल्लीची शीला बोला काम काम आहे बोला नाही काय आम्हाला जरा तुमच्याकडनं राज्य कारभाराच्या अदा हव्या होत्या थोड्याशा अदा हो बर बर तुम्ही सवाल करा मी जवाब देते बर विचार 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 सवाल पहिला पुरुष आमदारांना आपल्या कह्यात ठेवायचं असेल तर काय करायचं वा अगदी सोप्प हाय त्यांच्या डोळ्यात डोळं घालायचं आणि त्यांच्याकडे बघायचं टक्का मक्का टक्का मक्का टक्का मक्का मग ते आपली काम करतात चट्टा 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 जमलं का करून दाखवा बघू एक दोन तीन टक्का मक्का टक्का मक्का टक्का मक्का वा वा जमल 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 आता दुसरा सवाल दोन गटांमध्ये जर फूट पाडायची असेल तर तुम्ही कोणती अदा वापराल डाव्या गटाला मारायचा डावा डोळा की त्याला वाटतं ही आपली आहे आणि उजव्या गटाला मारायचा उजवा डोळा त्याला वाटत ही आपलीच आहे म्हणजे ते दोघं बसतात भांडत आलं का लक्षात बघू आता करून दाखवा बघू एक दोन तीन डावा उजवा डावा उजवा डावा उजवा हे बरोबर आहे तुम्हाला शिकावं लागेल अजून नाही पण मला एक सांगा की या तुमच्या सगळ्या आदांचा राज्य कारभारात कसा उपयोग होणार होतो की आपण नाही का निवडणुकी अगोदर मतदारांना आश्वासन देतो आणि सत्तेवर आलो की त्यांच्या तोंडाला पान पुसतो आता त्याची आदा बघा पण याचा अर्थ काय सोपा आहे या बोटाची थुंकी या बोटावर या बोटाची थुंकी या बोटावर करा बघू धाते हे सोपं आहे धाते करू का